महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत मुहाडी जानोरी जवळकी दिंडोरी ओझर व साकोरे मिल या गावांना पाणी पुरवठा चालू आहे. योग्य नियोजनातून पाण्याची बचत करून पाणी पुरवठा या योजनेतून केली जाते. म्हणून जागतिक स्तरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा बोलबाला असून त्यास विविध पुरस्कार मिळाले आहे. परंतु जानोरीतून विमानतळामध्ये सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला गेल्या 6 महिन्यापासून अधिक काळापासून गळती लागली आहे. ती गळती थांबवून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा यासाठी वारंवार निदर्शनास आणून देऊनही संबंधित विभाग विमानतळाकडे बोट दाखवते, तर विमानतळाचे प्रशासन मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवते. या टोलवा टोलवीत मात्र लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे. 4 इंचच्या पाईपलाईनीतून जवळपास 2 इंच पाण्याची गळती सुरू असून लाखो लिटर पाणी वाया जात असताना याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या बांधाजवळ असणारे व्हॉल्व जवळ लिकेज वाढले तर शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. मग हे लाखो लिटर पाणी वाया जात असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का गप्प आहे असा सवाल जानोरी येथील ग्रामस्थ शरद घुमरे व शरद काठे यांनी विचारला आहे. कमी आता ह्या मिनिटाला 2 इंच पाणी पाईपलाईन बंद असताना चालू आहे, तेव्हा हे पाईपलाईन चालू असताना कमीत कमी 4-5 इंच पाणी तर फार मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होती. हेच ह्याची आम्ही वारंवार दखल एअरपोर्टला दिली आणि पंचायतीला पण दिली. पुढं याची वारंवार तक्रार करून सुद्धा याची वरचे लोक दखल घेत नाही. आता आपण बघू शकता हेच जर पाणी एखाद्या शेतकऱ्याच्या मेरावरती जर एवढं लिकेज असतं तर त्याला यांनी वारंवार टॉर्चर केलं असतं किंवा किती त्याचा अवहेलना केल्या असत्या याचा आपण आता बहुतेक ठिकाणी बघतोय. तर हे याची एवढी मोठी तूट ही कोण भरून काढणार याचे आणि आज आपण बघू शकतो पाण्याची परिस्थिती अशी झाली आहे. ह्या परिस्थितीमध्ये जर पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे आणि एवढलं पाणी जर वाया जात असेल तर ही मोठी आमच्या ग्रामस्थासाठी खेदीची बाब आहे. आज शेतकऱ्याला पाण्या वाचून वंचित आहे. आज शेतकऱ्याच्या कोणत्याही पाण्याची गोष्ट वीज असो काही त्वरित लगेच खंडित करण्यात येते, पण 6 महिने झाले पाणी वाया जात आहे हे कोणी बघत नाही आहे. आम्ही वारंवार सर्वांशी संपर्क साधला पण कुठल्याही प्रकारचा काहीच आले नाही. आणि त्यानंतरून इथे तुम्ही बघाल इथे दारू पिणारे यांचे हे चालू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनची गळती त्वरित थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव, दिंडोरी.